बीडमध्ये बनावट कागदपत्राचा एक नवीनच प्रकार उघडकीस आलाय. बीडमध्ये बनावट कागदपत्र तयार करून जमीन लुबाडणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. निवृत्त शिक्षकांच्या कुटुंबातील तिघांना मृत दाखवून वारसा हक्काप्रमाणे जमिनी लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणातला मास्टर माइंड बालाजी पवार याला नेकनूर पोलिसांनी अटक केली. बालाजी पवार हा शिवसंग्रामचा पदाधिकारी असून आमदार विनायक मेंढे यांचा निकटवर्ती असल्याचं ओळखपत्र दाखवून तो असे प्रकार करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. निवृत्त शिक्षक सूर्यभान गणपती जोगदंड यांची वानगावला 9 एकर जमीन आहे. सूर्यभान त्यांच्या पत्नी आणि सत्यभामा व मधुकर हे तिघही हयात असताना पारुभाई सखाराम पवार या महिलेनं न्यायालयात ते मयत असल्याचं सांगून वारसा हक्कानुसार त्यांच्याकडून त्यांच्या जमिनीवरती हा दावा केला आहे. तलाटी एन के तांदळे यांनी गावात जाऊन पंचनामा केला तेव्हा जोगदंड कुटुंबातील तिघही जिवंत असल्याचं आढळून आलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.